नमस्कार, मी विलास बडे। न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठीची एक महत्त्वाची बातमी। अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि दुसऱ्याच दिवशी मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। मुंबई आज मुंबई मेरी जाम अशी झाली आणि मुंबईतल्या प्रमुख जे वर्दळीचे रस्ते आहेत, जे हायवे आहेत, ते आज पूर्णपणे जाम झाले। मुंबईतल्या प्रवेशद्वारांवर नाकाबंदी करण्यात येते आहे आणि 15 जूनपर्यंत ही नाकाबंदी करण्यात येणार आहे, त्यामुळे पश्चिम उपनगराकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसणार आहे। मुंबई शहरासाठी अशा नाकाबंदीची गरज असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे, तर कोणत्याही प्रकारची परवानगी नाही असे नागरिक विनाकारण मुंबईत शिरकाव करू पाहत आहेत, अशांना रोखण्यासाठी ही नाकाबंदी करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे। पण या सगळ्याचा फटका बसतोय तो म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये ज्यांना आपल्या कामावर वेळेवर पोहोचायचं आहे त्यांना याचा फटका बसतोय, कारण तासन तास हे सगळेजण या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडत आहेत। प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय या सगळ्यांना आणि मुंबईकरांनी जणू काय आता अनलॉक पूर्णपणे झालेला आहे, लॉकडाऊन पूर्णपणे हटलेला आहे, अशा पद्धतीनं रस्त्याबाहेर पडून आज प्रचंड गर्दी केल्याचं चित्र दिसलं। हजारो वाहनं आज रस्त्यावरती दिसली आणि त्याचमुळे हे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र मुंबईच्या रस्त्यावरती दिसलं। या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी। मुंबईचा पश्चिम उपनगरातला प्रवेशद्वार असलेला दहिसर या टोल नाक्यावरची किंवा दहिसर या प्रवेशद्वारावरची वाहतूक कोंडी काही सुटण्याचं नाव घेत नाहीये। ही संध्याकाळची दृश्य, ही संध्याकाळी 7 नंतरची दृश्य आहेत, ज्यात आपण स्पष्टपणे बघू शकतोय की पोलिसांनी नाकाबंदी लावली आहे। सरसकट लोकांची तपासणी केली जात नाहीये, पण एखादी गाडी आणि एखादा चालक याच्याबद्दल जर डाऊटफुल वाटलं तर मात्र नक्की त्याला थांबवलं जातं आणि त्याच्याकडनं विचारणा केली जाते। आता आपण पाहतो की पोलिसांचा म्हणजे दहिसर पोलिसांचा मोठा ताफा इथे तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहतोय की गाडी असं बाजूला घेणं, त्यांची चौकशी करणं अशा पद्धतीनं काम सध्या केलं जातंय। आता काही बायकरना बाजूला घेतलेलं आहे आणि त्यांच्या कागदपत्रांची चौकशी केली जाते, त्याचबरोबर त्यांनी कोणत्या कामासाठी बाहेर पडलेत याबद्दलची चौकशी केली जाते। आणि म्हणजे जेव्हा आपण संध्याकाळची दृश्य म्हणतो की मुंबईच्या दिशेने येणार की संध्याकाळी थोडीफार तरी वाहतूक कोंडी कमी होईल, नक्कीच कमी आहे, म्हणजे मागे 3.5-4 किलोमीटरचा एवढा लांब ट्रॅफिक जाम नाही आहे, पण बऱ्यापैकी ट्रॅफिक जाम असलेले दृश्य आपल्या इथं बघायला मिळतात आणि ज्यामुळे अनेक जण वाहतूक कोंडीत अडकून पडलेत। जसं एका बाजूला आपल्या वाहतूक कोंडी बघायला मिळते तशी दुसऱ्या बाजूला पण बघायला मिळते, म्हणजे मुंबईतून मीरा भाईंदर किंवा विरार वसईच्या दिशेनं जाणारे ही पण ही वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। एकूणच महत्वाची गोष्ट म्हणजे 15 जूनपर्यंत अशा पद्धतीनं नाकाबंदी असल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे, त्यामुळे साहजिकच आहे की हे पहिले 2 दिवस आताही बघतोय की आपण पोलिसांची रँडम अशी चौकशी सुरू आहे, त्यामुळे जर 15 जूनपर्यंत सलग जर अशाच पद्धतीने तपासणी केली तर मात्र लोकांच्या स्थितीबद्दल न विचार केलाच बरा, कारण 2 दिवसातच लोक कंटाळलेत, वैतागलेत, त्यामुळे 15 जूनपर्यंत काय स्थिती असेल। म्हणूनच मुंबईकरांना आवाहन केलं जात आहे की कृपया गरज असेल तरच बाहेर पडा। प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, दहिसरची एक नाका, दहिसर मुंबई। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या बरोबर दहिसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील सर आहेत, आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, 2 दिवस सातत्यानं नाकाबंदी सुरू आहे, 2 दिवस सातत्यानं तपासणी सुरू आहे आणि ट्रॅफिक जामही तितक्याच मोठ्या प्रमाणात होतोय, त्यामुळे सर यावेळेचा प्रश्न हा आहे की खरंच अशा नाकाबंदीची गरज आहे का? मुंबई शहरासाठी अशा नाकाबंदीची फार मोठी गरज आहे। आपल्याला माहीतच आहे की मुंबईमध्ये आताच दुसरी लाट सध्या चालू आहे, तिसरी लाट येण्याची देखील शक्यता आहे। अशा वेळेला अनावश्यक लोक मुंबईमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ज्यांना कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे परवानगी नाही आहे असे लोक मुंबईमध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतात त्यावेळेला, त्यामुळे मुंबईमध्ये देखील करोनाचा शिरकाव होऊन वाढ मोठ्या प्रमाणावर होत आहे असं लक्षात आलेलं आहे। त्यामुळे आता ज्यावेळेला सेकंड याच्यामध्ये सरकारतर्फे आदेश आहेत आणि आपल्याला की होता होईतोपर्यंत कडक नाकाबंदी करून ह्या लोकांना मुंबईमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखायला पाहिजे, त्याप्रमाणे गेले 2 दिवस आपण आता ह्या 1 जूनपासून परत
एकदम कड़क नाकाबंदी चालू के लिए कदाचित त्या पलीकडे च्या भागामध्ये भाईंदर विभागामध्ये वगैरे हे वाहतूक कोंडी होत असावी असं असेल तिथे सर. पण मग आता जसं सातत्यानं 2 दिवस झालं की तुमची नाकाबंदी सुरू आहे, पोलीस तपासणी सुरू आहे, लोकांची कागदपत्र तुम्ही तपासताय, तर साधारणतः ही नाकाबंदी पुढच्या किती दिवसांसाठी अवलंबत आणणार आहात? ही नाकाबंदी आता 15 जून पर्यंत तरी लॉकडाऊनचा आहेच, 15 जून पर्यंत तर राहीलच आणि जर कंटिन्यू झाले लॉकडाऊन तर त्याच्या पुढे देखील राहील. त्यामुळे नागरिकांना आमचं आवाहन आहे की नागरिकांनी विनाकारण वाहने घेऊन रस्त्यावर येऊ नये आणि उगाच कुठे गर्दी वगैरे करू नये असं आम्ही पोलिसांतर्फे देखील मुंबई पोलिसांतर्फे देखील आवाहन करतोय. मग अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर तुम्ही आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली? म्हणजे जेव्हापासून तुम्ही लॉकडाऊन लावताय सुरुवातीपासून, तर साधारणतः किती जणांवर कारवाई केली आणि ती कारवाई नेमकी काय आहे? आतापर्यंत आम्ही असे जवळजवळ 555 गुन्हे नोंद केलेले आहेत मार्चपासून आणि त्याच्यामध्ये एकंदर जवळजवळ 2500 इसमांना आम्ही त्याच्या गुन्ह्यांमध्ये अटक केलेली आहे. यानंतर मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची दिलासादायक बातमी, ती म्हणजे मुंबईकरांसाठी जे लसीकरण केलं जाणार आहे त्यासाठी ग्लोबल टेंडर महानगरपालिकेनं काढलं आणि त्या ग्लोबल टेंडरला आता ग्लोबल प्रतिसाद मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेकडे 9 कंपन्यांचे प्रस्ताव आलेले आहेत. 1 कोटी लस पुरवण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कागदपत्रांच्या तपासणीच्या नंतर या संदर्भातला निर्णय होऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेला 1 कोटी लसींचे डोस देण्याबद्दल 9 कंपन्यांनी प्रस्ताव दिलाय. सध्या या कंपन्यांच्या प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानंतरच कुठल्या कंपनीला लस पुरवण्यासंदर्भात कंत्राट द्यायचं याविषयीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. कोरोनाच्या 3ऱ्या लाटेसंबंधी चर्चा होत असताना मुंबई महानगरपालिका जास्तीत जास्त मुंबईकरांचं लसीकरण करण्याचं लक्ष ठेवून आहे. त्यामुळे 1 कोटी लसींचा पुरवठा करण्यासंबंधी गेल्या महिन्यात ग्लोबल टेंडर काढलं होतं. 1 जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. या 9 कंपन्यांनी लस पुरवण्याचा प्रस्ताव दिल्यानं कार्यालयीन प्रक्रियेनंतर लवकरच एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय. प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, सुरुवातीला हा प्रतिसाद मिळाला नव्हता, पण आता मात्र पुन्हा एकदा त्याला मुदतवाढ दिल्यानंतर प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईकरांच्या दृष्टीनं, लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीनं ही एक महत्वाची बातमी म्हणायची. विलास, ही बातमी महत्वाची नक्कीच आहे, कारण 9 कंपन्यांनी, 9 कंपन्या ज्या आहेत त्यांनी या बीडमध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. त्यापैकी 7 कंपन्या या स्पुटनिक ही जी स्पुटनिक 5 ही जी लस आहे ती आम्ही पुरवतो असा त्यांनी दावा केलेला आहे. काल याची अंतिम तारीख होती, ती तारीख आता संपलेली आहे. त्यानंतर आता महापालिकेनं असं जाहीर केलेलं आहे की या सगळ्या कंपन्यांची जी कागदपत्रं आहे त्याची छाननी आम्ही करतो आहोत. कारण हा मुद्दा, कारण या ज्या 9 कंपन्या यापैकी कुणीही हे लस उत्पादन करणारी कंपनी नाही, हे सगळे पुरवठादार आहेत आणि त्यामुळे या पुरवठादारांचा लस उत्पादन करणाऱ्या कंपनीशी थेट संबंध आहे का, किंवा आपण जे 1 कोटी लसींची मागणी केलेली आहे तेवढे डोस उपलब्ध करून देण्याची या कंपन्यांची क्षमता आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. 3 दिवसाचा कालावधी यासाठी मागण्यात आलेला आहे. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ही छाननी केली जाईल. परंतु एक माहिती अशी सुद्धा मिळती आहे की यापैकी कुठल्याही कंपन्या ज्या आहेत, मुळात जर आपण बघितलं तर फायझर ही कंपनी असेल किंवा रेड्डीज लॅब कडनं स्पुटनिक 5 ही जी लस आहे ती पुरवठा करणारी कंपनी आहे. जी सूत्रांची माहिती मिळते, या दोन्ही कंपन्यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहून कळवलेले आहे की जे 9 कंपन्यांनी महापालिकेमध्ये अर्ज केलेला आहे त्यापैकी कुठलीही कंपनी ही या 2 कंपन्यांची प्रत्यक्ष पुरवठादार नाही. त्यामुळे खरं तर याच्यामध्ये कुणाला निवडायचं हा एक मोठा प्रश्न असेल आणि या सगळ्याबद्दल आता विरोधक सुद्धा टीका करत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 1.5 महिन्यापूर्वी परवानगी देऊन सुद्धा राज्य सरकार महापालिका लस खरेदी करू शकली नाही. केंद्र सरकारनं सर्व लसी मोफत पुरवल्या, मात्र घोषणा सम्राट सरकारनं नियोजन न करता मोफत लसीकरणाची घोषणा केली, त्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. तर कालच मुंबई महानगरपालिकेला लस मिळणं कठीण असल्याचं वक्तव्य मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं होतं. मला वाटतं लसीकरणाच्या संदर्भात राज्य सरकार किंवा महापालिका पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे.
मुंबई महापालिका ग्लोबल टेंडर काढणार अशा प्रकारचा गाजावाजा केला. राज्य सरकारनं परवानगी दिली, नंतर त्या ठिकाणी अधिकार नाही किंबहुना लस उपलब्ध होत नाही अशा प्रकारे पळवाट काढून आपलं त्या ठिकाणी अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न या ठिकाणी महापालिका करते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं लस विकत घेण्यासाठी काढलेल्या टेंडरला कोणीही प्रतिसाद दिला नाही. 15 दिवसांपूर्वी KDMC नं 2 लाख लसींसाठी टेंडर मागवलं. आज 15 दिवसांची मुदत संपली तरी कोणी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे KDMC आता पुढचं पाऊल काय उचलणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. जणू काही सध्या महानगरपालिकांमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे ग्लोबल टेंडर काढायचं आणि त्या माध्यमातून आपल्या नागरिकांना लस पुरवण्यासाठी प्रयत्न करायचे. याच्यामध्ये राजकारणाचा सुद्धा एक भाग असला तरीसुद्धा नागरिकांना कुठूनही लस मिळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, एकानंतर एक महानगरपालिका ग्लोबल टेंडर काढतायत खरं, आपण काहीतरी करतोय हे दाखवत आहेत, पण सध्या लसच उपलब्ध नाही त्यामुळे त्यांना प्रतिसाद मिळत नाही असं म्हणायचं? लस प्रतिसाद मिळतोय यापेक्षा आपले अधिकार किती आहेत आणि आपण कुठल्या अधिकारामध्ये या लसी मागतोय. सध्या पॅन्डेमिक हा सगळा काळ आहे, या काळामध्ये महानगरपालिकांना विशिष्ट अधिकार असले तरी त्यांचे अधिकार ते सीमित आहेत. जरी त्यांचे अधिकार सक्षम असले तरी जे ज्या लस बनवणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थांना देखील काही नियमाटी आहेत, या अनुषंगे त्यांना ह्या लस देता येत नाहीये. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने भारताबाहेर नाही तर भारताच्या आतमध्ये ज्या भारत बायोटेक असेल किंवा सिरम इन्स्टिट्यूट असेल आणि हैदराबादमध्ये स्पुटनिक लस आली होती, या 3 संस्थांना स्वतःहून संपर्क केला होता, लस देण्याची विनंती केली होती, पण त्यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर अनऑफिशियली जे उत्तर मिळालेलं आहे त्यानुसार अशा पद्धतीने कोणत्याही महानगरपालिकांना लस देण्याचे अधिकार आम्हाला नाहीयेत, त्यामुळे आम्ही लस देऊ शकत नाही असे उत्तर जे आहेत ज्या संस्थांकडून आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी महानगरपालिका एक प्रकारे लोकांना लवकर लवकर लस मिळावी आणि राजकीय उत्तर देता यावं याकरता प्रयत्न करताना दिसत आहे. हे कौतुकास्पद जरी असलं तरी वस्तुस्थिती पद्धतीने ग्लोबल टेंडर काढून आणि वस्तुस्थिती जी आहे तू म्हणतोस त्याप्रमाणे ती खूप वेगळी आहे. त्यामुळे जर अशा टेंडरिंग काढले गेले तर कोणाचे अधिकार किती आहे, त्यातून किती यश मिळणार आहे, बरोबर याकडे लक्ष द्यावं का, लोकांना आणखी लस कशा मिळाव्यात याकरता केंद्राकडे पाठपुरावा करावा, या गोष्टी देखील यामध्ये अधोरेखित होतात. नक्कीच, धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान ग्लोबल टेंडर वगैरे सगळ्या गोष्टी काढल्या जात असल्या तरी सुद्धा उद्या मुंबईत लसीकरण बंद राहणार आहे. महापालिका केंद्रावर लसीकरण होणार नाही, लसीचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे हे लसीकरण बंद राहणार आहे. एका बाजूला लस फारशी उपलब्ध होत नाहीये, जी मागणी प्रचंड आहे पण त्या मागणीच्या नुसार पुरवठा होत नाहीये, लसीचं उत्पादन तितकं नाहीये, पण जे सांगितलं जातंय की जूनमध्ये आता 10 कोटीपेक्षा जास्त लस उपलब्ध होऊ शकते देशभरात आणि त्यानंतर कदाचित हे लसीकरण पूर्ववत होण्याची शक्यता आहे, पण संपूर्ण मे महिना मात्र रडत खडत अगदी कासव गतीनं हे लसीकरण सुरू आहे. बहुतांश दिवशी तर लस उपलब्ध न झाल्यानं लसीकरण बंद करण्याची वेळ आलेली आहे. नागरिकांना याचा मात्र प्रचंड फटका बसतो, कारण ते जातात, रांगा लावतात, सकाळपासून वाट पाहतात आणि पुन्हा आले तसे परत जातात. यानंतर ठाण्यातून एक महत्वाची बातमी आहे. ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. यातली धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईत ठाणे क्राईम ब्रँचनं 2 अभिनेत्रींना अटक केली आहे. एका खासगी सोसायटीत हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. ठाणे क्राईम ब्रँचला याची माहिती मिळताच धाड टाकून ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी घटनास्थळावरून पोलिसांच्या पथकानं 3 एजंटसह 2 अभिनेत्रींना अटक केली आहे. सध्या लॉकडाऊनचा काळ आहे आणि या लॉकडाऊनमुळे चित्रीकरण बंद आहे आणि त्यामुळे या अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळल्याची माहिती सांगितली जाते आहे, पण आज पोलिसांनी इथं कारवाई करून त्यांना अटक केली. याविषयी ठाणे क्राईम ब्रँच युनिट 1 चे अधिकारी कृष्णा कोकणे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजित मांढरे. ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1 एक मोठी कारवाई केलेली आहे. एका मोठ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश क्राईम युनिट 1 केलेला आहे. आपल्यासोबत कृष्णा कोकणे साहेब आहेत.
कुकणे साहेब, ह्या प्रकरणामध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश आहे असं म्हटलं जात आहे, काय नेमकं प्रकरण आहे? आम्हाला माहिती मिळाली होती की पाच पाखोडी एरियामध्ये एका घरामध्ये सेक्स रॅकेट चालवला जातो. त्या अनुषंगाने आम्ही खात्री केली आमच्या टीममार्फत. खात्री केल्यानंतर रेड केली. रेड केल्यानंतर तिथं आम्हाला दोन महिला मिळून आल्या जे त्या कामासाठी आल्या होत्या. त्याचप्रमाणे तिथले जे घरमालक आहेत त्याचप्रमाणे ह्या रॅकेटमध्ये ज्या इन्वॉल्व असलेले एजंट आहेत, एक महिला आहे आणि एक जेंट्स आहे, त्यांनाही आम्ही ताब्यात घेतलेले आहे. असे एकूण पाच व्यक्ती आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करत आहोत. सर, ज्या दोन महिला पकडलेल्या आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्या काय काम करायच्या आणि ह्या सगळ्या रॅकेटमध्ये त्या किती दिवसापासून आहेत? ते फिल्म इंडस्ट्रीशी लिंक असल्याचे समजतं प्राथमिक तपासात, पण अधिक तपास केल्यानंतर समजेल की त्यांचं नेमकं त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय रोल करत होते किंवा काय, ते तपासान ते समजेल. पण या अभिनेत्री आहेत असं म्हटलं जाते, फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहेत असं आता सध्या सांगू शकतो. त्याच्यानंतर किती दिवसापासून हे रॅकेट सुरू आहे, फिल्म इंडस्ट्री संबंधित आहे, किती मोठं लिंक असू शकते? याची लिंक किती आहे हे सध्या त्याचं अनुमान करणं जरा चुकीचं राहील, पण जोपर्यंत तपास जसा पुढे जाईल तसं त्याची डेव्हलपमेंट होत राहील आणि आपल्याला समजेल की यांचं रॅकेट किंवा कितपर्यंत याचे जाडं पसरलेलं आहे ते आपल्याला समजेल. खूप मोठं सेक्स रॅकेट आहे असं सांगितलं जातं आहे. ज्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या वेबसिरीज, बॉलिवूड, त्याच पद्धतीनं फिल्म जगतातील इतर काही इंडस्ट्री ज्या आहेत यांच्याशी देखील जोडल्या गेलेल्या आहेत असं सांगितलं जातं आहे. ह्या दोन्ही ज्या तरुणी पकडलेल्या आहेत त्या अभिनेत्री आहेत, त्यांनी विविध ठिकाणी काम केलेलं आहे. मात्र ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे हे लक्षात घेता ह्याच्या लिंक्स ज्या आहेत त्या लांबपर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत हे यावरून लक्षात येतं. पुढे जर्नलिस्ट रवनाथ कोंडेकर सह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. पोलिसांनी एका हत्येचा छडा लावलाय. मुंबईतल्या दहिसरमध्ये पत्नीनं तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केली आणि धक्कादायक बाब म्हणजे तो मृतदेह घरातच पुरला होता. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या. धक्कादायक म्हणजे पती गायब असल्याची तक्रार पत्नीनंच दिली होती. घरात पुरून ठेवलेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. रईस शेखचा मृतदेह चार गुण्यांमध्ये भरून पुरण्यात आलेला होता. रईसची पत्नी शाहिदा आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा या दोघांनी रईसची हत्या केली होती. हत्येनंतर त्याचा मृतदेह घरात पुरण्यात आला, मात्र कोणताही गुन्हा लपत नाही. तब्बल 11 दिवसांनंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला. अनैतिक संबंधांमधून ही हत्या करण्यात आली होती. 11 दिवसांआधी शाहिदा आणि अमित अनैतिक संबंध ठेवत असतानाच अचानक रईस घरात आला. यावेळी दोघांनीही घरात असलेल्या चाकूनं रईसचा गळा कापला. त्याचवेळी 6 वर्षांची चिमुकली आपल्या 2.5 वर्षांच्या भावासोबत घरात आली होती. तेव्हा आईनं तिला धमकी दिली होती की कुणाला काहीही सांगितलं तर त्यांना देखील वडिलांप्रमाणेच मारून जमिनीत पुरलं जाईल. शाहिदा आणि अनिकेतच्या विवाह बाह्य संबंधांची माहिती रईसला समजली. त्याने याला विरोध केल्यावर शाहिदाला रईस नकोसा झालेला होता. तिनं प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. दोघांनी रईसची हत्या केली. 22 मे रोजी मध्यरात्री त्यांचा खून करून त्यांना घरातच त्यांना पुरण्यात आल्याचं निष्पन्न झालेलं आहे. याच्यात मयताची पत्नी आणि त्या पत्नीचा प्रियकर या दोघांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे आणि त्या अनुषंगाने प्रियकराचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दहिसर पोलिसांच्या डिटेक्शन स्टाफने अवघ्या 5 तासांमध्ये त्याला आरेच्या जंगलामधून त्याला शोधून आणलेला आहे आणि दोघांनी देखील या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. युपीच्या गोंडामधून घरच्यांचा फोन आल्यास शाहिदा सांगत होती की रईस न सांगताच कुठेतरी निघून गेलाय. 3 दिवसांआधी गावाहून रईसचा भाऊ घरी पोहोचला. याचवेळी संधी मिळताच 6 वर्षांच्या मुलीनं आपल्या चुलत्याला सगळी माहिती दिली.
त्यानंतर त्यानं पोलीस ठाणं गाठलं, पोलिसांना सगळा घटनाक्रम सांगितला आणि पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोना रुग्णसंख्येच्या आलेखात चढउतार होताना दिसतायत. देशात गेल्या 24 तासात रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. देशभरात 1,32,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 2,30,000 अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे राज्यातही रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. राज्यात 15,169 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 285 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान 29,270 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा वाढतोय, तो आता तब्बल 94.54% इतका झालाय. मुंबईत दिवसभरात 925 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 1,632 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मुंबईत 31 जणांचा कोरोनामुळे जीव गेलाय. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण. कोरोनाचं संकट टळलेलं नाहीये, आता अनलॉकची प्रक्रिया सुरू होतीये, म्हणून आपण बेसावध राहता कामा नये. घराबाहेर पडाल तेव्हा मास्क नक्की लावा, तुमच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.